नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो। मी तुमचा मित्र महेश तनपुरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीतच आहे, आपण शेती जगातील वेगवेगळी माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या काही सरकारी योजना असतील त्या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती बघतच असतो। तर मित्रांनो, आज आपण मिरची लागवड याविषयी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, मिरची लागवड करण्यापूर्वी तुम्ही जसं की आपल्या थंबनेलवर बघितलंच असेल की मिरची लागवड करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टीचं ध्यान ठेवा, कारण की तुम्ही या गोष्टीचं ध्यान नाही ठेवलं तर तुमची मिरची लागवड ही चांगल्या प्रकारे येणार नाही आणि ती लागवड यशस्वी होणार नाही। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा। तुम्ही तुमचे 5 मिनटं अवश्य द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असेल, मी या 4 ते 5 गुंठ्यामध्ये मिरचीची लागवड केली होती। लागवड करून 3 महिने झाले होते, 2 ते 2.5 महिने। तर आता पावसाळा चालू आहे, तुम्हाला जसं की माहीतच आहे। तर मित्रांनो, पाऊस एवढा झाला की या ज्या जमिनीमध्ये ही काळी जमीन आहे आणि लवणाची जमीन आहे, तर या लवणाच्या जमिनीमध्ये पाणी साचलं, पाणी वाहून नाही गेलं। तर मित्रांनो, अशा वेळेस काय झालं की तर मित्रांनो, आपल्या मिरचीच्या जागेवर पाणी साचलं आणि पाणी वाहून नाही गेलं। तर मिरची ही ती जास्त पाण्यामुळे ती जळून गेली, जागेवर खाक झाली। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की लवणाच्या रानामध्ये आणि ज्या ठिकाणी पाणी झिरपून जाण्याची जागा नाही अशा ठिकाणी मिरची लागवड करणे फार चुकीचं आहे, मला अनुभव आलेला आहे आणि माझं फार नुकसान झालेलं आहे। तर मित्रांनो, तुमचं नुकसान नाही व्हावं म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, कसं झालं आपल्या मिरचीचं नुकसान ती आपण एक झलक बघूया। तर मित्रांनो, आता आपण या मिरचीच्या ठिकाणी आपण चवळी लागवड केलेली आहे। तुम्हाला दिसतच असेल, आपण मागचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चवळी लागवडवरती। तर मित्रांनो, नाराज होऊन जायची काही गोष्ट नाही, आपण दुसरंही पीक लावू शकता याच्यामध्ये। ह्या बघा, मिरची कशी जळून गेलेली, जागेवर खाक झालेली। तर मित्रांनो, इकडली आपण मिरची चट उपटून टाकलेली आहे या ठिकाणची, आणि आता ह्या जमिनीमध्ये फक्त एवढीच मिरची चालू आहे। याच्यामध्ये जवळपास हप्त्याला 1 कॅरेट निघत आहे, आपल्या हप्त्याला 3 ते 4 कॅरेट निघण्याची क्षमता होती आणि निघू बी लागले, पण आता जो जास्त क्षमतेपेक्षा जास्त पाऊस आल्यामुळे आपली मिरची ही कामातून गेलेली, नष्ट झालेली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण होता आणि तुम्ही लागवड करण्यापूर्वी या गोष्टीचं ध्यान ठेवा की तुमची जमीन लवणाची नसली पाहिजे। तर मित्रांनो, फक्त पावसाळ्यामध्ये तुम्ही या गोष्टीचं ध्यान ठेवा, कारण की पाऊस नसला तर काही नुकसान होत नाही आणि पाऊस असला तर फार नुकसान होत आहे। तर मित्रांनो, बघा आपला हा असा मिरचीचे 7 ते 8 तास होते, 5 ते 6 गुंठ्याची, तर सर्व हे नष्ट झालेले आहेत। इकडं आपली चवळी आहे आणि इकडं पलीकडं भेंडी आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदरचे आपले चवळी आणि भेंडी ही चांगली सक्सेस झालेली आहे। तुम्ही ते व्हिडिओ बघण्यासाठी वरती आयबॉलवरती क्लिक करू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटला 2 व्हिडिओ येतील त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर आणि वेळेवर अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळतच राहील। तर मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओ समाप्त करूया। धन्यवाद।